त्यांचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ आपण वाढवलं पाहिजे. भारतीय जनता पक्षामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली अधिक जागा आपण जिंकल्या पाहिजे असं बावनकुळे साहेबांना म्हणायचं असेल. चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष, त्यांनी विधान केलंय की 2014 आणि 2019 दिवस पुन्हा बघायचे असतील तर फडणवीसांना सर्वोच्च स्थानी बसव. इशारा आहे 2024 ला मुख्यमंत्री फडणवीस होणार, कसं बघता? आज 2024 च्या बाबतीतला एवढाच विचार आपण आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे, बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षानं, की आता जसं 170-175 च आमचं विधानसभेमध्ये बहुमत आहे, ते 200 पुढे कसं जाईल या बाबतीतला प्रयत्न आम्ही दोन्ही पक्ष करतोय. माननीय शिंदे साहेब असतील, माननीय फडणवीस साहेब असतील, त्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे की येणारी 2024 ची विधानसभा, येणारी 2023 ची लोकसभा, या निवडणुका महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे एकत्रपणानं लढतील. आणि कालच माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच आम्ही युती म्हणून ह्या निवडणुका लढवू. त्यामुळं आता काल माननीय फडणवीस साहेबांनी हे स्पष्ट केलेलं आहे की येणाऱ्या निवडणुका आम्ही शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत. सरकार थोडं कन्फ्युजन होतंय, तुम्ही माननीय बावनकुळे साहेब काय बोलले हे मी ऐकलेलं नाही. मी आता नागपूरला निघालेलो आहे, आज संध्याकाळी नागपूरमध्ये माझी बावनकुळे साहेबांची भेट होईल. कदाचित त्यांचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ आपण वाढवलं पाहिजे. भारतीय जनता पक्षामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली अधिक जागा आपण जिंकल्या पाहिजे असं बावनकुळे साहेबांना म्हणायचं असेल. नाही पण पुढचं मुख्यमंत्री कोण म्हणजे फडणवीस? ते बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष बहुमतात तर 2024 ला येणारच आहे. त्यावेळी बहुमतात आम्ही आल्यानंतर शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब हे दोघं बसून जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. सातत्याने विश्वास आहे का? अति आत्मविश्वास काय? हे दोन्ही तुम्ही सत्य आपल्याला गेल्या 5 महिन्यातलं आमच्या सरकारचं काम जर पाहिलं तर 2.5 वर्षात जे निर्णय मागच्या महाविकास आघाडी सरकारनं घेतले नाहीत ते निर्णय या 5 महिन्यात माननीय शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी घेतलेले आहेत. मग शेतकऱ्यांना निश्चित नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे विषय असो किंवा असणाऱ्या महाराष्ट्रातल्या औद्योगिक विकासाला चालना देण्याचा विषय असो, अनेक जे जलसंपदा विभागाचे शेतीला बारमाही पाणी देण्याचे प्रकल्प रखडले होते त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन त्याला निधीची तरतूद करणारे असो, शहरांच्या विकासाचा प्रश्न असो, अनेक महत्वाचे निर्णय हे माननीय शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी ह्या 5 महिन्यात घेतलेले आहेत. यापेक्षा वेगानं काम येणाऱ्या 2 वर्षांमध्ये आम्ही करू आणि महाराष्ट्रातले मतदार बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला निर्विवाद बहुमत 2024 ला देतील हा विश्वास आम्हाला आहे. पण सर 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 नाव घेतात हा भारतीय जनता पक्षाचे लोक सातत्याने फडणवीसांचं नाव घेतात आणि तुम्ही म्हणताय का तुम्ही आमच्यामध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका? कोण म्हणते मला नाव सांगा? लोकसभेच्या महाराष्ट्रामध्ये 48 जागा लोकसभेच्या आहेत आणि शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे आम्ही दोघं एकत्र बसून त्या ठिकाणचे उमेदवार निश्चित करू, आम्ही दोघं एकत्र बसून ही निवडणूक लढवू. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना म्हणून हेच सांगतोय, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब या बाबतीतला अंतिम निर्णय घेतील. भाजपचा असं वेगळी भूमिका घेतली माध्यमांनी किती जरी तो प्रयत्न केला कारण एखाद्या वक्तव्याला वळण देण्याचा प्रयत्न करू नका. मी परत परत सांगतोय एका दिवसानं काय परिणाम होत नाही. मी रात्री चाललोय मुंबई नागपूरला, बावनकुळे साहेब माझे चांगले मित्र आहेत, त्यांची माझी संध्याकाळी भेट होईल, त्यांची माझी चर्चा होईल. आपल्या नागपूरच्या प्रतिनिधींना सांगा उद्या माझी भेट घ्यायला, उद्या सकाळी विधिमंडळ नागपूरच्या परिसरामध्ये माझे बावनकुळे साहेबांची चर्चा झाल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या प्रतिनिधींची सविस्तर नागपूरमध्ये बोलतो मी. पण कुणी कितीही प्रयत्न केला
तरी बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष 2024 महाराष्ट्रातल्या निवडणुका एकत्रपणानं लढवतील हे माननीय शिंदे साहेबांनी जे सांगितलंय त्याच्यावरती आम्ही ठाम आहोत.